नमस्कार मैत्रिणींनो, ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण ॲपलचा ज्यूस घरी हॉटेलसारखं जसं आपण बाहेर पितो तसं आज आपण बनवणार आहोत. ते बनवण्याआधी अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते आहे, अँड ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे, अर्थात रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा. हे खरंही आहे आणि अनेकांना माहीत आहे. अनेक गुणांयुक्त सफरचंद सर्व वयोगटातील लोकांना फायदेशीर ठरतं. आज मैत्रिणींना आपण ॲपलचा ज्यूस, ॲपलचं मिल्कशेक कसं काय बनवायचं ते. एक सफरचंद घेतला आहे, छोटा ग्लास दूध घेतला आहे आणि पिठी साखर घेतली आहे. आता मी तुम्हाला सफरचंदाचे छोटे छोटे तुकडे करून दाखवते. सफरचंद एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर. आता न्यायचे हे सगळं, हे मधला भाग काढून टाकायचा. कडक भाग हा मधला काढून टाकायचा अशा प्रकारे. मी इथे छोटेसे सफरचंदचे काप करून घेतले आहेत. त्यानंतर मी इथे बदामाचे थोडेसे काप केलेले आहेत, काजूचे आणि थोडेसे मनुके घेतले आहेत, कारण आपण ते आता ज्यूसमध्ये थोडं थोडं टाकणार आहोत. आता मी हे साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकते. उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ज्यूस तर झालाच पाहिजे थंड. घरच्या घरी बाहेरचं पिण्यापेक्षा घरी करून प्या, एकदम चांगलं. थोडेसे आणि आपण काही सजावटीसाठी ठेवून देऊ. त्यानंतर मी इथे बर्फाचे 3-4 काप तुकडे घेतलेले आहे, ते आपण याच्यामध्ये टाकू. त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतली आहे. मी इथे 2 चमचे पिठी साखर आहे ते टाकणार आहे. त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे, ते आपण दूध टाकून घेऊ आणि हे आता मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता आपला इथे ज्यूस तयार झालेला आहे, मी तुम्हाला काढून दाखवते. आता आपण ह्याच्यावर थोडेसे बदाम टाकू आणि काजू टाकू. आपला सफरचंदचा ज्यूस तयार आहे. एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आहे, नक्कीच तुम्ही करून पहा. आणि हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.